स्मरणशक्ती. खूप दिवसापूर्वी एखादी 2 वर्षापूर्वी एखादी बालकाला किंवा मुलाला एखादी गोष्ट जर सांगितली आणि त्याला 2-3 वर्षानंतर आठवू लागली तर त्याची मेमरी, ठीक आहे. त्याच्यानंतर भाषिक क्षमता. भाषिक क्षमता कशाला म्हणायचं? आता ह्या दैनंदिन व्यवहाराशी या गोष्टी जोडून बघा. भाषिक क्षमता म्हणजे काय? विद्यार्थी किंवा बालक बोलतो कसा, बोलत असताना त्याच्यामध्ये शब्दांचा वापर कोणकोणत्या होतो, तो चांगल्या पद्धतीने शब्दांचा वापर करतो का, बोलताना वाक्याची रचना व्यवस्थित करतो का, तर ह्या सगळ्या गोष्टी भाषिक क्षमतेमध्ये. हे छोटे छोटे मुद्दे की जे की मुलाच्या बुद्धीचं कौशल्यपणा लावतात, त्याच्यामधून मुलगा किती बुद्धिमान आहे हे सुद्धा आपल्याला कळतो. त्याच्यानंतर अवकाश क्षमता म्हणजे काय? आकाशातले ग्रह तारे, ठीक आहे, ह्याच्याविषयीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणारा, किंवा एक जसं भविष्य काळामध्ये बँकेच्या UPSC च्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये अवकाशीय क्षमतेवर काही उदाहरणं असतात, ती कळत जाईल हळूहळू मुलं ज्यावेळेस मोठे होत जातील तेव्हा. तर ती अवकाशीय क्षमता किती आहे त्याच्यामध्ये? जसं फिजिक्समध्ये जवळपास 50% जे आहे ते अवकाशीय क्षमतेवरचं ज्ञान आहे. त्याच्यानंतर एखाद्या बालकामध्ये तर्क करण्याची क्षमता किती आहे, अनुमान करण्याची क्षमता किती आहे. आता हे खूप मोठ्या गोष्टी नाहीत, पण आपल्याला ते लहानपणापासून त्या मुलामध्ये काय करावं लागतील? डेव्हलप करावं लागतील. एखादं सिच्युएशन सांगितलं, मग तुला काय वाटतंय, ठीक आहे, मग विद्यार्थी त्या बालकाकडून त्याचं काय आहे ते म्हणजे म्हणणं ऐकून घेणं, तर्क करू शकतो का. त्याच्यानंतर अवबोध क्षमता. अवबोध क्षमता म्हणजे काय? काही चित्र वगैरे दाखवले जातात बघा शाल्य वयोगटामध्ये, मग ह्या चित्राकडे बघितल्यानंतर काय वाटते तुला, तर ते म्हणजे काय? अवबोध क्षमता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लहानपणापासून आपण आपल्या मुलांना काही कोडी सांगत असतो, हरण पळ, दूध गळ, अशा प्रकारचे, मग त्याचं काय उत्तर जातं, ही जी पद्धत आहे त्याला आपण समस्या उकल म्हणायचं. काय म्हणायचं? समस्या उकल, कोडी सोडवणं. तर ते कोडी सोडवण्याची क्षमता आहे का त्याच्यामध्ये? म्हणजे हे छोटे छोटे घटक आहेत की जे मुलाची बुद्धी डिसाईड करत असतात. आणि ह्याच गोष्टीची प्रॅक्टिस आपण आपल्या मुलाकडून घरी पण करून घेऊ शकतो किंवा शाळेतून पण होऊ शकते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग आता ह्या सर्व गोष्टी आहेत. आता नेमकं काही पालकांच्या किंवा काही लोकांच्या डोक्यामध्ये असते की माझ्या मुलाला चांगलं लिहिता येत नाही, माझ्या मुलाला चांगलं वाचता येत नाही, माझ्या मुलाला काही म्हणजे काय म्हणतो काही लिहिण्यामध्ये अडचण आहे. तर हे काय? हे जे काही बुद्धिमत्तेचं जे वर्गीकरण आहे, तर त्या वर्गीकरणानुसारचे काही समस्या आहेत, त्याला आपण मेंटल डिसऑर्डर म्हणतो. आता ज्यांच्यामध्ये वाचनाचं कौशल्य जर अवगत नसेल, त्रास होत असेल, त्याला आपण रिडिंग डिसऑर्डर म्हणतो. लिहिण्यामध्ये जर काही अडचणी येत असतील मुलांना, तर त्याला आपण रायटिंग डिसऑर्डर म्हणतो. गणिताची आकडेमोड करण्यामध्ये काही अडचणी येत असतील, त्याला आपण मॅथमॅटिकल डिसऑर्डर म्हणतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला सायकोलॉजिस्टकडे जाऊन किंवा आपण घरच्या घरी काही प्रयत्न करून दुरुस्त करू शकतो. पण तसं आहे म्हणजे तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे, निर्बुद्ध आहे, त्याला बुद्धीच नाही, अशा प्रकारची दूषणं आपण लावायची गरज नाही, तर त्या गोष्टी दुरुस्त होऊ शकतात. मग आता हे जे बुद्धिमत्ता आहे, बुद्धी जी आहे, तर मानसशास्त्रामध्ये शिक्षणशास्त्रामध्ये ह्या बुद्धीचं वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे. काही विद्यार्थी आता बुद्ध्यांकाचं वर्गीकरण आहे. आता 140 पेक्षा जास्त ज्यांचा बुद्ध्यांक आहे त्याला आपण अलौकिक बुद्धिमत्तेचा बालक म्हणतो किंवा विद्यार्थी म्हणतो. त्याच्याखाली मग असामान्य बुद्धिमत्तेचे, काही कुशाग्र बुद्धिमत्तेचे, काही शीघ्र बुद्धिमत्तेचे, काही सामान्य, उपसामान्य, अल्पबुद्धी, मंदबुद्धी, जडबुद्धी आणि काही निर्बुद्ध, ठीक आहे. तर ह्या वयोगटानुसार आपण त्या बालकाकडे काय केलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रयत्न केला पाहिजे. बुद्धी नाही असं पालकांनी किंवा शिक्षकांनी बालकांना कधीच म्हणू नये असं स्पष्ट मत आहे. तर मग नेमकं आता काय करायचं? हे बुद्धी वाढवायची असेल, बुद्ध्यांक वाढवायचा असेल, मी तर दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. वयाच्या 16 वर्षाच्या नंतर बुद्धीमध्ये मॅक्झिमम प्रमाणामध्ये कुठलीही वाढ होत नसते आणि बुद्ध्यांक तर काय असतो? स्थिर असतो. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा IAS होतो, IPS होतो. काही मुलं समजा साध्या घरातून येणारी काही मुलं असतात, त्यांच्या घरामध्ये कुठलीच परिस्थिती नसते शिक्षणाची, तरी पण ते मुलं काय करतात? NTS क्वालिफाय होतात, MTS मध्ये पास होतात, नवोदयच्या परीक्षेत पास होतात. मग हे सगळं कशाचं होतं? काय? बुद्ध्यांक हा स्थिर असतो, ठीक आहे. मग आता हे सर्व बुद्ध्यांक झालं, मग आता नेमकं
जे शीघ्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत, जे अलौकिक बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत, कुशाग्र बुद्धिमत्तेचे विद्यार्थी आहेत, साधारणपणे हे जे वयोगट बुद्ध्यांकानुसारचं वर्गीकरण केलेले जे मुलं आहेत, ह्या मुलांना शाळेमध्ये शिकत असताना, वर्गात शिकत असताना बऱ्याच वेळेस ते बोर होतात, खोड्या करायला लागतात. त्याचं कारण एक आहे की त्यांच्याकडं प्रचंड प्रकारची बुद्धिमत्ता असते. आणि हे खेडेपाड्यामधल्या कुठल्याही शाळेमध्ये, एखाद्या खेडेगावात असू शकतात, एखाद्या कुठल्या वस्ती तांड्यावरच्या शाळेमध्ये असू शकतात, फक्त त्यांना ओळखता आलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांना, त्या बालकांना. मग असे जे अति हुशार जे मुलं असतात कुशाग्र बुद्धीमध्ये, त्यांना काय करायचं? तर ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये त्यांची तुकडे वेगळं करणं वगैरे वगैरे पर्याय केलेले असतात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन अशा विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या एज्युकेशनल टूल्स किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना आपण शिकवू शकतो. जसं प्रोग्राम लर्निंग, क्रमान्वित अध्ययन तंत्राचा वापर करावा लागेल. त्याच्यानंतर असे जे विद्यार्थी असतात त्यांना साधारणपणे प्रकल्प पद्धतीनं कसं शिकवता येईल, ठीक आहे, त्याचासुद्धा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर एक अशा विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचं दर्शन घडवणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्या मेंदूला जे खुराक लागत असतो, मासिकं असतील, त्याच्यानंतर इजापनीतीच्या कथा असतील किंवा वैज्ञानिक गोष्टी असतील, पुस्तकं त्यांना वाचायला मिळाली पाहिजे, तर ते शांत राहतील. त्याला काय म्हणायचं, ग्रंथालयाचा वापर करणं गरजेचं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये तर सर्व पालकांनी सुद्धा ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या मुलांना वाचनासाठी साहित्य पुरवलं पाहिजे. त्याच्यानंतर या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून दाखवणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी प्रयोगामधून करून दाखवणं, ते सुद्धा ह्या मुलांना गरजेचं आहे. जसं की जडत्वाचा सिद्धांत आपण लहानपणी शिकलेला आहे सर्वांनी. एक ग्लास घ्यायचा पाण्यानं भरलेला, त्याच्यावर एक कार्ड ठेवायचं, वर एक रुपयाचा दोन रुपयाचा कॉइन ठेवायचा, कार्डला टिचकी मारायची. आता हे जे प्रयोग आहे ह्याला आपल्या कुठल्या प्रयोगशाळेमध्ये जाण्याची गरज नाही. ह्या गोष्टीची प्रॅक्टिस, ह्या गोष्टीचा सराव आपण घरी पण करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर निरीक्षण करायला लावणं ह्या मुलांसाठी खूप आवश्यक आहे. निरीक्षण करायला लावणं, आता कुठं ट्रेकवर नेणं, एखाद्या घटनेचं निरीक्षण करणं, पक्ष्याचं निरीक्षण करणं, वनस्पतीचं निरीक्षण करणं, ह्या गोष्टीमधून हे जे मुलं आहेत जे की अलौकिक, असामान्य, कुशाग्र बुद्धिमत्तेचे, हे मुलं चांगल्या पद्धतीने सेटल होऊ शकतात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यामध्ये स्वय अध्ययनाची पद्धत सुद्धा डेव्हलप केली पाहिजे अशा मुलांसाठी. मग आता हे बाकीचे जे मुलं आहेत, समजा मंदबुद्धी आहेत, अल्पबुद्धी आहेत, अपसामान्य आहेत, त्याच्यानंतर सामान्य, ठीक आहे, कुठल्याही वर्गामध्ये सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही जास्त असते, एवढी गोष्ट लक्षात ठेवा सर्वात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, मग ह्या मुलांसाठी काय करायचं? तर ह्याच्यासाठी शाळेतल्या शिक्षकांनी तर प्रयत्न केलेच पाहिजेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन पालकांनीसुद्धा घरी प्रयत्न केले पाहिजेत. आता समजा शाब्दिक क्षमता जर आपली वाढवायची असेल मुलांना, तर वही पेन घेऊन आपण काही शब्द सांगायची मुलांना, त्या मुलाला लिहायला लावायची, नंतर आपण तपासायची. आता दुसरी जर क्षमता असेल अवकाशीय क्षमता, तर त्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह, तारे, खगोल ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची. त्याच्यानंतर आता समस्यांची उकल कोणी, ते तर आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो, घरी करू शकतो. पण या सर्व मुलांना NTS असेल, MTS असेल, त्याच्यानंतर नवोदयच्या परीक्षा असतील, नॅशनल ऑलिम्पियाड असतील, फिजिक्स ऑलिम्पियाड, मॅथ्स ऑलिम्पियाड, ह्या सगळ्या परीक्षांना त्या मुलांना बसवावं, त्या पद्धतीने त्यांचा अभ्याससुद्धा करून घ्यावा, म्हणजे जेणेकरून मुलांच्या डोक्यावरचं ओझं हे कमी होते. आणि अलीकडच्या काळामध्ये स्पर्धा खूप तीव्र झालेली आहे. प्रत्येक पालकाची आपल्या पाल्याकडून, आपल्या मुलाकडून खूप मोठ्या अपेक्षासुद्धा निघत आहेत. पण अशा अवास्तव अपेक्षा न ठेवता आपल्या मुलाची एक वेगळ्या प्रकारची टेंडन्सी काय आहे, तर कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, ह्याचा पालकांनी शिक्षकांनी अगोदर काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. त्याच्यानंतरच तो स्पर्धेमध्ये टिकू शकेल किंवा त्याला दुसरं क्षेत्र निवडावं का, ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन अलीकडच्या काळामध्ये ॲप्टिट्यूड टेस्टसुद्धा आहेत की आपला मुलगा कोणत्या शाखेसाठी, सायन्स, आर्ट, कॉमर्स वगैरे वगैरे, किंवा एखादा मुलगा कोणत्या विषयामध्ये जास्त निपुण आहे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्टिट्यूड टेस्टसुद्धा आहेत, ते सुद्धा आपण करून घेऊ शकतो. म्हणजे जेणेकरून भविष्यामधली आपल्या मुलाची परिस्थिती, मानसिक स्थिती जर चांगली ठेवायची असेल तर मुलांना स्वातंत्र्य द्या. त्यांच्यामधले सुप्त गुण जे आहेत, ते सुप्त गुण बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.